बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नंदनवन परिसरात झालेल्या वृद्ध महिलेच्या हत्येचा पोलिसांनी लावला छडा. खुद्द नातवानेच घेतला आजीचा बळी. सासऱ्यांच्या द्वारे सुनेचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न. सुनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी केला गुन्हा दाखल. आणि मास्क लावण्याविषयीच्या नव्या नियमावलीचा नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे कडकडून विरोध. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. 3 दिवसांपूर्वी नंदनवन परिसरात एका वृद्ध महिलेची हत्या झाली होती. या घटनेने पोलिसांची रात्रीची झोप उडवली होती. स्वतः पोलीस आयुक्त या घटनेच्या तपासाकडे लक्ष ठेवून होते. अखेरकार नंदनवन पोलिसांना या हत्येतील आरोपी सापडला असून खुद्द नातवानेच आपल्या आजीची हत्या केल्याचं समोर येत आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपी मितेश मृत महिलेच्या मुलीचा मुलगा असून त्याला शिक्षणासाठी अमेरिकेला जायचे होते. त्याने तेथील इंडियाना युनिव्हर्सिटीत ऍडमिशनही घेतली होती. मात्र शिक्षणासाठी जवळपास 1 कोटींचा खर्च येणार होता. त्याच्या आई वडिलांनी कसे बसे 40 लाख रुपये जमवले होते. उर्वरित 60 लाख रुपयांसाठी मितेश लोन घेणार होता. त्यासाठी त्याला तारण म्हणून FD ची गरज होती. त्यामुळे त्याने आपल्या आजीला तिची FD मागितली. आजीनेही आपली FD नाईलाजाने का होईना मितेशला देऊ केली. मितेशची आजी म्हणजेच देवकी थोडी कडक स्वभावाची होती. मितेशचा आपल्या आजीसोबत अजिबात पटत नव्हतं. घटनेच्या दिवशी मितेशच्या आईने सकाळी 10 वाजता पाण्याच्या टाकीतलं पाणी संपल्यामुळे खाली जाऊन त्याला मोटर सुरू करण्यास सांगितले. तो तसाच मोटर लावायला खाली आला असता त्याच्या आजीने त्याला त्यासाठी हटकले. यामुळे त्याला राग आला व त्याने देवकीला जोरात धक्का दिला व आतून टेप पट्टी व चाकू घेऊन आला. त्याने पहिले आजीचे हात बांधले व तोंडावर टेप पट्टी लावून तिचा चाकूने खून केला. एक जो सीनियर सिटीजन महिला का मर्डर कुछ दिन पहले हुआ था उसको पुलिस ने डिटेक्ट किया है. उसमें एक फैमिली मेंबर को ही पुलिस ने कल रात अरेस्ट किया है और एविडेंस काफ़ी कुछ मिला है और अभी तपास प्राथमिक स्टेज पे है. आज एक्यूज्ड को हम कोर्ट में प्रोड्यूस करने वाले रिमांड के लिए आगे तपास शुरू है. हुडकेश्वर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या लाडीकर लेआउट इथे सुनेला माहेरून 5 लाख रुपये आणण्याची मागणी सासरच्यांनी केली. तिने ही मागणी धुडकावून लावली असता तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पीडित सुनेच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित रोशनीने पोलिसांना सांगितले की हा तिचा व तिच्या नवऱ्याचा दुसरा विवाह आहे. कुटुंबियांनी सर्व रीतिरिवाजांसह ऑगस्ट महिन्यात दोघांचं लग्न लावून दिलं होतं. मात्र लग्नानंतर काही दिवसातच रोशनीला कळले की तिचा नवरा महेश शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे. ही गोष्ट आपल्याला लग्नाआधीच का सांगितली नाही म्हणून रोशनी तिचा नवरा महेश व सासरच्यांपासून नाराज होती. तिने आपली नाराजी नवऱ्याजवळ बोलून दाखवली असता महेशने तिला 10 दिवसात यावर उपचार घेण्याचे वचन दिले. मात्र परिस्थितीत कुठलाही बदल झाला नाही. त्यामुळे रोशनीने ही गोष्ट आपल्या दादा वहिनीला सांगितली. तिथून ही बाब महेशच्या बहिणीच्या नवऱ्याला कळली. त्यामुळे रोशनीच्या सासरकडचे तिच्यावर नाराज झाले व घरगुती गोष्ट इतरांना सांगून घराची बदनामी का करतेस म्हणून तिला छळू लागले. 27 नोव्हेंबरच्या रात्री तर तिचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. पोलिसांनी रोशनीच्या तक्रारीवरून पती महेश गुरमुले, सासरे प्रकाश गुरमुले व सासू लीला गुरमुले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास कार्याला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे व्यापाऱ्यांवर लादण्यात आलेले मास्क लावण्याविषयीच्या नव्या नियमावलीचा विरोध करत व्यापारी संघटना नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. NVCC चे अध्यक्ष अश्विन मेहाडिया म्हणाले की नियमानुसार दुकानात ग्राहक असो वा दुकानदार यातील कोणीही मास्क घातला नाही तर कारवाई मात्र केवळ दुकानदारावर करण्यात येईल, ज्यानुसार त्याला 10,000 रुपयांचा दंड भरावा लागेल, जे की संपूर्णतः चुकीचे आहे. शासनाने सरकारी कार्यालयातही जाऊन निरीक्षण करायला हवे की नियमांचं पालन होत आहे की नाही. आधीच कोरोनामुळे व्यापाऱ्यांना खूप त्रास सहन करावा लागला, त्यातही त्यांनी नियमांचं पालन केलं व पुढेही करतील असंही मेहाडिया म्हणाले. दोस्तों, ये वीडियो मैं 30 नवंबर 2021 को बना रहा हूँ. जैसे कि आप सब जानते हैं, हमारे महाराष्ट्र सरकार की तरफ से ऑर्डर आया है. सेम ऑर्डर कलेक्टर मैडम और म्युनिसिपल कमिश्नर साहब ने भी दिया है, जिसमें कहा गया है किसी भी दुकान में अगर कोई व्यक्ति बगैर मास्क लगाए या बगैर कोविड नियमों का पालन करते हुए पाया गया तो उस दुकानदार को ध्यान से सुनिए, उस दुकानदार को
10,000 रुपये का जुर्माना होगा चाहे ग्राहक भी। ये एकदम सरासर गलत है। इसके लिए हमने माननीय मुख्यमंत्री जी को पत्र लिख के हमारा ऑब्जेक्शन भेजा है और इस पर पुनर्विचार करने को कहा गया है। दोस्तों ये जो बीमारी है ये आदमी से आदमी में फैलती है, तो ऐसा नहीं कि ग्राहक या दुकानदार से ही फैलेंगी, ये सरकारी दफ्तरों से भी फैलेगी, वहां पर भी जो बगैर मास्क के नियमों की धज्जियां उड़ाई जा रही है जो कि हम सब देख रहे हैं, ये वहां से भी फैलेंगी। तो ये नियम वहां पर भी लागू होना चाहिए। जैसे यहाँ दुकानदार जवाबदार है 10,000 रुपये भरने के लिए, तो वहां कौन जवाबदार रहेगा, इसका भी खुलासा होना चाहिए। मैं पुनः माननीय मुख्यमंत्री जी से, जो हमारे लाडले नेता भी है और मैं जानता हूँ कि वो व्यापारियों के हित में है और वो इस पर पुनः विचार करके अपना निर्णय देंगे। और साथ ही साथ मैं नागपुर की जनता से भी निवेदन करता हूँ कि आप अपने आप को वैक्सीन लगाइए और कोविड नियमों का पालन करिए। सरकार की चिंता भी जायज है अपनी जगह, क्योंकि हमने सेकेंड वेव में देखा है, हमने हमारे अपनों को, कईयों ने नजीक के अपनों को खोया है जिसे हम जिंदगी भर भुला नहीं सकते। तो हमें सरकार का साथ देना है। पहले भी सर दो वेव में व्यापारियों ने सरकार का, शासन प्रशासन का साथ दिया था। आने वाले समय में भी अगर परिस्थिति कभी भगवान ना करे खराब हो तो हम आपके साथ देंगे, लेकिन ये जो नियम आपने लाए हैं, व्यापारियों की हालत खराब है, ये बर्दाश्त नहीं हो सकता। अगर पेनल्टी लगेंगी इस पे से इंस्पेक्टर राज बढ़ता है, आपको सब पता है। धन्यवाद। चारित्र्य संशयावरून आपल्या पत्नीचा गळा दाबून हत्या करणाऱ्या पतीला जिल्हा सत्र न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली। कटरे हाउसिंग सोसायटी टाकळघाट हिंगणा येथील रहिवासी रामकृष्ण लक्ष्मण डहाळे असे या आरोपीचे नाव असून 21 मार्च 2018 त्याने ही हत्या केली होती। कुठलेही नातं हे विश्वासावर टिकून असतं, मात्र या नात्यात एकदा का संशयाने शिरकाव केला तर नात्याला सुरुंग लागल्याशिवाय राहत नाही। कधी कधी तर हा सुरुंग एखाद्या मोठ्या गंभीर घटनेला आमंत्रण देतो। असंच काहीसं प्रकरण MIDC बोरी पोलिसांसमोर 2018 आलं। आरोपी रामकृष्ण व त्याची पत्नी मृणाली यांचा सुखाचा संसार सुरू होता। या संसाराची गाडी नीट चालावी व नवऱ्यावरील आर्थिक बोजा जरा कमी व्हावा म्हणून मृणालीने टाकळघाट येथील कानोलीबारा मार्गावरील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करायला सुरुवात केली। काही दिवस सगळं सुरळीत चालू होतं, मात्र हळूहळू रामकृष्णच्या मनात मृणालीबद्दल संशयाने घेरा करायला सुरुवात केली। प्रिंटिंग प्रेसच्या मालकासोबत आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा दाट संशय त्याला येऊ लागला, त्यामुळे दोघांमध्ये दररोज यावरून खटकेही उडायला लागले व एक दिवस रागारागात रामकृष्णने मृणालीचा गळा घोटून तिची हत्या केली। या घटनेची माहिती मिळताच MIDC पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला व तपासाअंतर्गत रामकृष्णानेच बायकोची हत्या केल्याचा स्पष्ट होताच त्याला अटक केली। तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी VN मराठे यांनी हे प्रकरण न्यायालयात सादर केले व तब्बल 3 वर्षानंतर आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली। वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बँक, नागपूर। ब्रेक नंतर आपले स्वागत आहे। सायबर फसवणुकीच्या घटना दररोज घडत आहेत। बँकांतर्फे वेळोवेळी माहिती दिल्या जात असूनही लोक सतर्क होत नाहीत। चोरट्यांच्या जाळ्यात फसून आपल्या आयुष्यभराची कमाई गमावून बसतात। असाच एक प्रकार सदर पोलीस ठाण्यात समोर आला आहे। सायबर गुन्हेगारांनी एका महिलेच्या मोबाईल फोनवर तिचे सिम कार्ड KYC अपडेट करण्याच्या बहाण्याने तिच्या खात्यातून 2,99,000 रुपये चोरले।
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जीवोधारा एज्युकेशन सोसायटी रेसिडेन्सी रोड SFS कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या जोशी मार्थव यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीचा मेसेज आला. यामध्ये त्यांनी जीवोधारा BSNL सिमचे KYC अपडेट करण्यास सांगितले. यासाठी आरोपीने त्यांना ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. जोशीने ऍप डाऊनलोड करून आपल्या बँक खात्याशी संबंधित महत्वाची माहिती त्यात टाकताच त्यांच्या खात्यातून 2,99,997 रुपये काढण्यात आले. आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीबाबत कळताच जोशीने सदर पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात काही शिकाऱ्यांनी रानडुकरांच्या शिकारीसाठी सापळा रचला होता, पण या सापळ्यात एक वाघ अडकला. कुरखेडा तहसील मुख्यालयापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या मालेवाडा जवळील कातलवाडा गावाच्या जंगलात मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. गडचिरोली जिल्ह्यात वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार होत असल्याचे या घटनेने अजून एकदा सिद्ध झाले आहे. शिकारींनी जंगलात सापळा लावला होता, पण तिथे डुक्कर नसून जंगलांचा राजा वाघ अडकला. ही बाब लक्षात येताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. वाघाच्या पिंजऱ्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी नागजिरा आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या शार्प शूटर्सना पाचारण केले. या घटनेमुळे परिसरात रानडुकरांच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आले असून डुकरांची अवैध विक्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देसाईगंज वन विभागाचे उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठल, सहाय्यक वनसंरक्षक मनोज चव्हाण यांनी घटनास्थळ गाठून आढावा घेतला. वाघाला पिंजऱ्यातून सोडवण्यासाठी आधी त्याला बेशुद्ध करणे आवश्यक असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले आणि नंतर वाघाला रात्री बेशुद्ध करून सोडण्यात आले. 15 दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या धानाच्या पिकांचं मोठं नुकसान झाले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सिंदेवाही सावली मूल पोंभुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांची भेट घेऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांना धीर देत सरकार तुमच्या पाठीशी उभं असल्याचं सांगितलं. काही दिवसांपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यातील सिंदेवाही सावली मूल तालुक्यातील 8 ते 10 गावातील पिकांचं निरीक्षण केलं. यावेळी पालकमंत्री म्हणाले की अवकाळी पावसामुळे संपूर्ण धानाच्या पिकाचं नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. या संदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करण्याची विनंती त्यांनी कृषी मंत्र्यांना केली. कृषी मंत्र्यांनीही त्यांना होकार देत उर्वरित भागाचा दौरा केला. या पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं बजेट पूर्णतः कोलमडलं असून पालकमंत्री व कृषी मंत्री यांनी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याची विनंती यावेळी शेतकऱ्यांनी केली. खरीप पीक तर आता हातातून गेलंच आहे, निदान रब्बी पिकांसाठी तरी अल्पदरात बीज मिळवून देण्याचे आदेश जिल्हा प्रशासन व कृषी विभागाला देण्यात आले आहेत. सोबतच वन्य प्राण्यांमुळे पिकांचं होणारं नुकसान बघता त्यांना मारण्याची परवानगी देण्यात यावी असे शेतकऱ्यांनी यावेळी म्हटले. महागाईमुळे सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यातील एक म्हणजे लग्नपत्रिका. डिझेल पेट्रोलसह खाद्यपदार्थांच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळेच बहुतांश लोक व्हॉट्सअपच्या माध्यमातून लग्नाची आमंत्रणे देत आहेत. कार्डची किंमत वाढल्याने अनेकांनी कार्डची छपाई बंद केली आहे, ज्यामुळे शहरातील छपाई व्यावसायिकांना मात्र फटका बसत आहे. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सर्वच वस्तूंवर परिणाम झाला आहे. पॅकेजिंग मटेरियलच्या किमतीही 1.5 ते 2 पटीने वाढल्या आहेत. लग्नाच्या पत्रिका खरेदी करण्यासाठी पण जास्त पैसे मोजावे लागत आहेत. एकूण सर्वच बाजूंनी महागाई आता ग्राहकांच्या खिशात शिरत आहे. मिठाईच्या पेट्यांच्या दरातही वाढ झाली आहे. लग्नपत्रिका भेटवस्तू यामध्ये वापरल्या जाणाऱ्या फॅन्सी लिफाफ्यांच्या किमतीत 20 ते 30% वाढ झाली आहे. पेपर मिलमध्ये कागदाचा तुटवडा आहे. छपाईचा दरही 10 ते 15% वाढला आहे. 100 निमंत्रण पत्रिका आता 260 रुपयांना उपलब्ध आहेत, ज्याची किंमत पूर्वी 220 रुपये होती. पहिल्या ऑफसेट मध्ये लग्नपत्रिका छापण्यासाठी 400 रुपये, त्यानुसार शेकडो खर्च करावे लागत होते, तर आता ग्राहकांना 600 ते 650 रुपये मोजावे लागत आहेत. तर VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत राहा VKB न्यूज. नमस्कार.